रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कोल्हापुरात 1.5 लाखाची रोकड हिसडा मारून पळवली, दसरा चौकात भरदिवसा प्रकार घडल्याने खळबळ। रस्त्यावर पैसे पडल्याचं सांगून दोघा भामट्यांनी कामगाराच्या हातातील सुमारे 1.5 लाखाची रोकड हिसडा मारून लंपास केली। दसरा चौकात भरदिवसा हा प्रकार घडला। त्याचबरोबर संबंधितांचा लक्ष्मीपुरी पोलिसांनी शोध सुरू केला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की एक कामगार आज सकाळी दसरा चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेत पगार आणि बोनसचे पैसे काढण्यासाठी गेला होता। बँकेतून सुमारे 1.5 लाखाची रोकड काढून ती त्याने एका पिशवीत ठेवली। ते बँकेच्या दारात उभे होते। दरम्यान एक तरुण त्यांच्याजवळ आला, त्याने पैसे तुमचे खाली पडले असल्याचे सांगितलं। तसे ते खाली पडलेले नोटा पाहण्यासाठी पुढे गेले। ही संधी साधत संबंधित तरुणाने त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी जबरदस्तीने हिसडा मारून काढून घेतली। त्यानंतर तो साथीदाराच्या दुचाकीवरून पसार झाला। गजबजलेल्या रस्त्यावरच क्षणात घडलेले या प्रकारामुळे संबंधित कामगाराने आरडाओरडा केला, तसेच परिसरातील नागरिक जमा झाले, पण त्यापूर्वी ते दोघे पसार झाले होते। घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि संबंधित लुटारूंचा शोधही सुरू केला आहे।